ओम नमो नारायणाय। मित्रांनो, विशिष्ट दिशेला तोंड करून जेवल्याने अनेक प्रकारचे फायदे आपल्याला मिळू शकतात। वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असं सांगतं की जर आपण एखाद्या विशिष्ट दिशेला तोंड करून जर जेवण करत असू तर त्याचे विशेष अशा प्रकारचे फळ आपल्याला नक्की मिळते। तर आपण या व्हिडिओमध्ये याबद्दलच माहिती करून घेणार आहोत। मित्रांनो, जर आपण विद्यार्थी असाल किंवा बौद्धिक काम करत असाल, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, MBA तुम्ही जर करत असाल किंवा बिझनेस मॅनेजमेंट तुम्ही करत असाल, कोणत्याही प्रकारचं बौद्धिक कार्य जर आपण करत असाल तर आपण पूर्व दिशेला तोंड करून जेवण करावं। मित्रांनो, पूर्व दिशेला तोंड करून जेवल्याने आपल्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते, बुद्धी कुशाग्र बनते, विद्येची देवता सरस्वती आपल्यावरती प्रसन्न होते। आणि म्हणून मित्रांनो, पूर्व ही दिशा अतिशय शुभ आहे की जे लोक बौद्धिक कार्याशी निगडीत आहेत त्यांना त्यांच्या कार्यामध्ये पूर्व दिशेला तोंड करून जेवल्याने नक्कीच यश मिळतं। मित्रांनो, जर आपण व्यापारी असाल, आपलं जर दुकान असेल, आपला एखादा व्यवसाय आपला जर असेल, आपण जर बिझनेसमन असाल आणि आपल्याला आपला व्यवसाय उद्योगधंदा वाढवायचा आहे तर त्यासाठी पश्चिम दिशेला तोंड करून जेवणं हे अतिशय शुभ मानलं जातं। कारण पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्याने आपल्या पैशामध्ये संपत्तीमध्ये वाढ होईल, आपला बिझनेस उद्योगधंदा चांगल्या प्रकारे चालायला लागेल। मित्रांनो, हा जो उपाय मी या ठिकाणी सांगतोय त्यासाठी आपल्याला केवळ 2 किंवा 3 दिवस त्या दिशेला तोंड करून जेवल्याने त्याचे फायदे मिळणार नाहीत, तर त्यासाठी आपण सातत्याने त्या दिशेला तोंड करून जेवण करायला हवं। 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला याचे परिणाम हळूहळू दिसू लागतील। मित्रांनो, पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्याने व्यापारामध्ये पैशामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होते। मात्र त्यासोबतच एक गोष्ट तुम्हाला सांगायला हवी की तुमच्या स्वास्थ्यावर, विशेष करून तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती याचा जरासा निगेटिव्ह परिणाम मात्र होऊ शकतो। आणि म्हणून तुम्ही पश्चिम दिशेला जर तोंड करून जेवत असाल तर ही जराशी सावधानता आपण बाळगायला हवी। आपण स्ट्रेस घेता कामा नये, ताणतणाव कामाचा घेता कामा नये, ही एक गोष्ट आपण नक्की पालन करा। त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये थोड्याफार कुरबुरी निर्माण होऊ शकतात, तर त्या देखील आपल्या सहन कराव्या लागतील। जर पैसा येणार असेल तर साहजिकच जरासे हे प्रॉब्लेम्स आपल्या येतील। जर हे प्रॉब्लेम्स आलेच तर आपण आपलं जी जेवण करण्याची जी दिशा आहे त्यामध्ये जरासा बदल करा। आपण पूर्व दिशेला तोंड करून जेवण करू शकता, याने या वादावरती पडदा पडेल, परिवारामध्ये किंवा कुटुंबामध्ये हे वादविवाद होणं कमी होईल। ज्या लोकांना जमीन जुमला हवा आहे, जमिनीशी संबंधित रिअल इस्टेटचे व्यवहार जे लोक करतात, जमिनीचे व्यवहार जे करतात खरेदी विक्रीचे, किंवा आपल्या जमिनीबाबत एखादा वाद जर सुरू असेल कोर्टामध्ये, कोर्ट मॅटर चालू आहे, कोर्ट कचेरी चालू आहे, तर अशा लोकांनी दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करावं। त्याचे जे कोर्ट कचेरीचे जे मॅटर्स आहेत ते लवकर सॉल्व्ह होतील आणि तुमच्या बाजूने निकाल लागेल। तसंच जे लोक जमिनीचे व्यवहार करतात, रिअल इस्टेट एजंट्स आहेत, बिल्डर्स आहेत, तर अशा लोकांना दक्षिण दिशेला तोंड करून जेवणं हे अतिशय शुभ आहे, कारण त्यांना या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो। तर जमीन जुमल्याशी संबंधित दिशा आहे दक्षिण दिशा, त्या दिशेला तोंड करून आपण नक्की जेवण करा। तर राहता राहिला प्रश्न, ज्यांना वजन कमी करायचं आहे, जर आपलं वजन फार वाढलेलं असेल, कोलेस्ट्रॉल जर वाढलं असेल, आरोग्याशी संबंधित जर काही समस्या असतील, तर अशा लोकांनी पूर्व दिशेला तोंड करून जेवणं हे शुभ मानलं जातं। पूर्व दिशेला तोंड करून जेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या मनावरती होतो। मित्रांनो, अन्नावरती गुरुग्रहाचा प्रभाव मानला जातो। माता अन्नपूर्णा ही आपल्या अन्नाचं दान करते आणि म्हणूनच जर आपलं आरोग्य हवं असेल तर आरोग्यासाठी आपण पूर्व दिशेला तोंड करून जेवा। जर आपण आजारी असाल, घरामधील एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर तिला तुम्ही काही दिवस सातत्याने पूर्व दिशेला तोंड करून जेवण्यास सांगा, तिचं आजारपण पळून जाईल। तर या उलट जर आपल्याला वजन वाढवायचं असेल, आपण खूपच खुश आहात आणि वजन वाढत नाहीये, तर त्यासाठी पश्चिम दिशा ही फार चांगली आहे। पश्चिम दिशेला तोंड करून आपण जेवण करा, आपल्या वजनामध्ये नक्की वाढ होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की उत्तर दिशेला तोंड करून जेवावे की नाही। मित्रांनो,
काही ग्रंथांमध्ये उत्तर दिशेला तोंड करून जेवणं हे अशुभ मानण्यात आलेलं आहे, तर काही ठिकाणी उत्तर दिशेला तोंड करून जेवण्याचे थोडेफार फायदे सांगितलेले आहेत. सरासरी विचार करता उत्तर दिशेला तोंड करून जेवणं हे आमच्या मते तरी योग्य होणार नाही. आपण शक्यतो उत्तर दिशेला तोंड करून जेवणं टाळावं. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी, वेगवेगळ्या लाभांसाठी या ज्या दिशा आहेत त्या उपयुक्त ठरतात. तर या दिशांचा नक्की उपयोग करून घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटन देखील नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणाय.